उमदरा हे गाव लातूर जिल्ह्यातील शेवटचे गाव जळकोट ते कंधार या तालुक्यांच्या शहरांना जोडणारा रस्ता जातो। मागील काही वर्षांपासून हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे। या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रहदारी होते, मात्र या रस्त्यात जागोजागी खड्डे पडून अक्षरशः रस्त्यांची चाळण झाली आहे। कित्येक गाड्यांचे नुकसान झाले आहे। खूप वेळेस अपघात तर अनेकांना विविध आजार उद्भवत आहेत। उमदरा हे गाव लातूर जिल्ह्यातील शेवटचे गाव असल्यामुळे कदाचित कुठल्याही लोकप्रतिनिधींचे लक्ष याकडे जात नसावे। वेगवेगळ्या पक्षांचे नेते आमदार झाले, जिल्हा परिषदेचे सदस्य झाले, प्रत्येक वेळी वांजरवाडा हुक्कना उमरदरा या गावात येऊन हे नेते मतदान मात्र मागतात, परंतु या भागातील जनतेचे किमान मूलभूत प्रश्न सोडविण्याची दानत कोणत्याही नेत्याने दाखवली नाही। सध्याचे आमदार माजी राज्यगृह मंत्री संजय बनसोडे व जळको तालुक्यातील सत्ताधारी नेत्यांचे लक्ष दिसत नाही असेच म्हणावे लागेल। या त्रासाला कंटाळून आज उदगीर जळकोट कंधार एसटी बसचे चालक शिवसाम गुट्टे यांचे सहकारी वाहक गावातील नागरिक व प्रवासी यांनी मिळून रस्त्याची डागडुजी केली। मात्र या मलमपट्टीने काय होणार? आमदार महोदय, तालुक्यातील नेतेगण या प्रश्नांकडे किती लक्ष घालतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। उमरदरा हे गाव लातूर जिल्ह्यातील शेवटचे गाव जळकोट ते कंधार या तालुक्यांच्या शहरांना जोडणारा रस्ता जातो। मागील काही वर्षांपासून हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे। या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रहदारी होते, मात्र या रस्त्यात जागोजागी खड्डे पडून अक्षरशः रस्त्यांची चाळण झाली आहे। कित्येक गाड्यांचे नुकसान झाले आहे। खूप वेळेस अपघात तर अनेकांना विविध आजार उद्भवत आहेत। उमरदरा हे गाव लातूर जिल्ह्यातील शेवटचे गाव असल्यामुळे कदाचित कुठल्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष याकडे जात नसावे। वेगवेगळ्या पक्षांचे नेते आमदार झाले, जिल्हा परिषदेचे सदस्य झाले, प्रत्येक वेळी वांजरवाडा हुक्कना उमरदरा या गावात येऊन हे नेते मतदान मात्र मागतात, परंतु या भागातील जनतेचे किमान मूलभूत प्रश्न सोडविण्याची दानत कोणत्याही नेत्याने दाखवली नाही। सध्याचे आमदार माजी गृह राज्यमंत्री संजय बनसोडे व जळकोट तालुक्यातील सत्ताधारी नेत्यांचे लक्ष दिसत नाही असेच म्हणावे लागेल। या त्रासाला कंटाळून आज उदगीर जळकोट कंधार एसटी बसचे चालक शिवसाम गुट्टे यांचे सहकारी वाहक गावातील नागरिक व प्रवासी यांनी मिळून रस्त्याची डागडुजी केली। मात्र या मलमपट्टीने काय होणार? आमदार महोदय, तालुक्यातील नेतेगण या प्रश्नांकडे किती लक्ष घालतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाइव्ह ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन